यानंतर महत्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊयात. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी. भुजबळांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा. देशपातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांचा फायदा होणार असल्याची सूत्रांची माहिती. तर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत. नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती. भाजप शिंदे गटाच्या वादात नाशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी. भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही. नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे आल्यास चर्चा होईल. नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. जागा वाटपावर भुजबळांची ठाम प्रतिक्रिया. शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही. शिवसेना आमदार आणि खासदारांची आज वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघांचा आढावा घेणार. सूत्रांची माहिती. राजू शेट्टींनी हातकणंगलेतून महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी अशी इच्छा. पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागणार. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय. त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना. वंचितचा महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव. 6 जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होणार. प्रत्येक पक्षाकडून 2 जागा वंचितला सोडण्याची शक्यता. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत. 4 जागांचा प्रस्ताव कायम. आंबेडकर आमच्यासोबत ठामपणे उभे राहतील याची खात्री. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे. त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही जो 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे. प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य. ठाकरे आणि पवारांनीही प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा. नाना पटोलेंची मागणी. आंबेडकरजींचाही आम्ही प्रस्ताव आमच्या महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे. त्यांचा जो प्रस्ताव आहे ते कसा पूर्ण करायचा त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकाश आंबेडकरांचा जो प्रस्ताव आहे मान्य करावा असं आमचं मत आहे. प्रकाश आंबेडकरांनी महायुतीला चांगला प्रस्ताव दिल्यास स्वीकारू. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांचं वक्तव्य. उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्वाची पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. प्रकाश आंबेडकरांचं वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन. वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे राहा आंबेडकरांचं आवाहन. तर महाविकास आघाडीत अडचण होऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवे दावे बाजूला ठेवले आंबेडकरांचं वक्तव्य. अंबादास दानवेंकडून फोन बंद करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. सत्ताधाऱ्यांकडून फोन येत असल्यानं दानवेंचा फोन बंद. ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नसल्याची अंबादास दानवे यांची माहिती. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार. मंजरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये अजित पवार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश. मुनगंटीवारांची तोफ दिल्लीत धडाडणार. 45 पार आता थांबूच शकत नाही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीतील सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटेना. सांगलीची जागा ठाकरे गट लढणार संजय राऊतांचा दावा. तर सांगली आणि भिवंडी काँग्रेसची परंपरागत जागा. त्या जागांवर इतरांना दावा करता येणार नाही पटोलेंची प्रतिक्रिया. ठाकरे गटाची पहिली यादी तयार. तिन्ही पक्षांनी आपापलं जागावाटप जवळपास पूर्ण केलं. खासदार संजय राऊतांची माहिती. सेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणाल होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागावाटप हे जवळजवळ पूर्ण केलं.